नगर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये तिथले तहसीलदार श्री उद्धव कदम यांनी जिजाऊ कंस्ट्रक्शन या कंपनीला त्यांच्या दोन तीन उपकंपन्या आहेत त्याला 105 कोटी रुपयाची रॉयल्टी बुडवल्याची नोटीस त्या ठिकाणी दिली आणि या नोटीसी नंतर अनेक तुमच्या माझ्या पत्रकार मित्रांनी भगिनींनी त्या ठिकाणी लोकसत्ता सकाळ या सारख्या मोठ्या मोठ्या दैनिकांमध्ये अनेक मथळे छापून आले आणि तरी सुद्धा या पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री गोविंद बोडके त्या ठिकाणचे माइनिंग अधिकारी त्या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमत करून त्या ठिकाणी त्या 105 कोटी रुपये दंडाचा जो दंड दिला होता तो भावांनो आणि बहिणींनो कमी केला आणि 30 कोटी रुपये आणला आहे की नाही गंमत. सर्वसामान्य माणसाला जर 5000 रुपये बिल आलं आणि तो बिल कमी करून घ्यायला गेला तर लाईटचे अधिकारी सांगतात हे बिल तुम्हाला भरावंच लागेल, तुम्हाला आम्ही हप्ते पाडून देतो. परंतु एका धनदांडग्या ठेकेदाराला, मुख्यमंत्र्यांच्या मागे पुढे करणाऱ्याच्या ठेकेदाराला, त्यांच्या मुलाला रद्द झालेल्या कामाची प्रशासकीय नसताना सुद्धा 10 कोटीची मान्यता रद्द झाली आहे, तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्री श्रीकांत शिंदे खासदार आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीमध्ये 10 कोटीचं खोटं उद्घाटन करणाऱ्या माणसाच्या जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनीला 70 ते 71 कोटी रुपये कसे कमी करून दिले, कुणाच्या सांगण्यावरनं कमी करून दिले, त्या तहसीलदारची बदली त्या ठिकाणी करण्यात आली आत्ता केली. मी जेव्हा लक्षवेधी केली तेव्हा सध्याच्या महसूल मंत्र्यांनी त्यांची बदली केली, त्याला सोयीची केली, 5-50 कोटी काहून तो गेला, त्यांनी दिला असतील एखाद्या मंत्र्याला 2-4, मग त्याला सोयीचं ठिकाण दिलं. म्हणजे भारी काम आहे ना, गुन्हे करायचे, हजारो कोटीची माया जमवायची आणि चिरीमिरी द्यायची, थोडेफार किरकोळ म्हणजे खाल्ले असतील 10-5-50 कोटी, एखाद्याच्या तोंडावर 5-25 लाख फेकले असतील, भीक दिली असेल आणि त्या ठिकाणी सोयीची बदली करून घेतली. या अशी परिस्थिती या राज्यामध्ये सुरू आहे. माझा मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना आणि महसूल मंत्री महोदयांना त्या ठिकाणी मागणी आहे, या अशा पद्धतीने कारभार करणार असाल तर कसं काय हे राज्य जनतेचं आहे, कसं काय हे राज्य सर्वसामान्यांचं आहे, आणि एवढं गतिमान आहे, एवढं गतिमान आहे, एवढं गतिशील आहे, हे धरधरीत पुरावे त्या ठिकाणी मी लक्षवेधी मांडली होती. पण तालिका अध्यक्ष मूर्ती लागलेली पण आहे बंधू आणि भगिनींनो, पण तालिका अध्यक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी खालून मांडता आली नाही. या मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो, हे तर फक्त हिमनगरचं टोक आहे. माझ्या विक्रमगड तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जेवढ्याही खाणी आहेत या सगळ्या खाणींचा 1200-1500 कोटी रुपये महसूल मिळवलेला आहे आणि हजारो कोटीची माया तत्कालीन जिल्हाधिकारी मागचे सुद्धा होते त्यांनी आणि आताचे जिल्हाधिकारी हे कमवत आहेत हजारो कोटी. यांचे फ्लॅट आहेत, बंगले आहेत, गाड्या आहेत, घोड्या आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. नाही असं नाही, सगळ्यांना काही ना काही दिलेलं आहे, काय दिलं हे मला सांगता येणार नाही. आम्ही मागण्या केल्या आहेत, आम्ही तर म्हणतो एवढंच म्हटलं की बाबा फक्त स्थगिती उठवा, ज्या लोकांना ज्या कामासाठी मंजुरी तत्कालीन शासनाने दिली, सरकार आज तुमचं आहे उद्या पुन्हा आमचं येईल सांगता येत नाही. शेवटी जनता जनार्दन आहे,
सुप्रीम कोर्टाचा निकाल जर आला तर काही होऊ शकतं। सन्माननीय सुप्रीम कोर्टाबद्दल बोलणं माझ्यासाठी संयुक्तिक नाही आणि त्यामुळे ह्या संगीत खुर्च्या आमच्या मुख्यमंत्री आणि आमदार खासदार सगळ्या खुर्च्या संगीत खुर्च्या आहेत। आज ते आहेत, उद्या अजून कोणी असेल। त्यामुळे जनतेचं काम केलं पाहिजे म्हणून स्थगिती उठवा अशी मागणी सुद्धा मी सभागृहात केलेलीच आहे, आपल्या माध्यमातून करतो। शेवटी आपण सुद्धा लोकशाहीचा चौथा अर्धस्तंभ आहात आणि आपण आपलं काम तुम्ही आणि आम्ही सुद्धा इमाने इतबार केलं पाहिजे। दिले ना मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, त्यांनी मला सांगितलं सुनील आपण ते करू। आता मी बघतोय किती वेळ आहे काय आहे, नाहीतर या सगळ्या प्रकरणांवर या पालघर जिल्ह्यामध्ये हजारो कोटीचा जो काही भ्रष्टाचार सुरू आहे, ठेकेदार बिल्डर अनेक खाण व्यावसायिक अनेक डांबर प्लांटवाले किती कोटी रुपयाची कामं करतात याचे सगळे पुरावे पुढच्या काळामध्ये लोकांच्या समोर आणि जनतेच्या दालनात आणल्याशिवाय राहणार नाही। या महाराष्ट्राला सगळ्यात अकार्यक्षम असा कृषी मंत्री लाभलेला आहे। यांच्या या 7-8 महिन्यांमध्येच त्यांच्या मतदारसंघात 7-8 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि तरी ते म्हणतात की हे काही, मी त्याची भाषा तुम्ही बघितली, मला काय बोलायचं नाही त्याबद्दल, मोठा माणूस आहे, याच्याने मोठा आहे, त्यामुळे काय आता शेवटी सत्ता पैसा याच्या गोष्टी माणसामध्ये आल्या की ते शेवटी बघा, इथे मंगलप्रभात लोढाजी जो मंत्री आहे त्यांच्या घरी किती काय आहे तुम्हाला सगळं माहिती आहे, पण शेवटी साधा माणूस आहे, काम करतो, अतिशय नम्रतेने सगळ्यांशी वागतो। आता ते वेगळ्या पक्षाचे आहेत म्हणून मी काही स्तुती केलं म्हणून काही विषय नाही, मला काही निधी बिजेने दिलेलं नाही आणि मी त्यांना मागितलेलं नाही, पण जे आहे ते सांगितलं पाहिजे। धन्यवाद। शेतकऱ्यांना काही मिळालं नाही, शेतकऱ्यांना भोपळा मिळालाय, गाजर मिळालंय, मी ते तुम्हाला डोक्यावर घेऊन दाखवलेलं आहे। त्यामुळे हा अर्थसंकल्प या माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय निराशाजनक आहे। निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्या गेल्यात, यापेक्षा वेगळं काही नाही, आणि घोषणा याच्या आधी केल्या आहेत फार, पण ती बोलाची कडी बोलाचा भात होता।